मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं ही मागणी घेऊन मनोज जरांगे यांनी सतरा दिवस उपोषण सुरू केलेलं होतं मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी उपोषण सोडलं कारण त्यांनी आता सरकारला चाळीस दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे ते त्यातील काही दिवस संपत आलेत मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर एक पथक जे होतं ते मुख्यमंत्र्यांनी हैदराबादला पाठवलं होतं प्रमाणपत्राच्या शोधासाठी मात्र त्या पथकाच्या हाती किंवा समितीच्या हाती जे काय दस्तावेवज मिळायला पाहिजे होते ते मिळालेले नाही आहेत अतिशय कमी प्रमाणामध्ये मिळालेले आहेत आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत पाटील काय सांगाल एक पथक जे होतं ते मुख्यमंत्र्यांनी तुमच्या उपशनामुळे पाठवलेलं होतं मात्र त्या पथकाच्या हाती हवे तेवढे दस्तऐवज मिळाले नसल्याचं आहे काय सांगाल नाही मग आता तिथंच पुरावे सगळे मराठा समाजाचा यांना जर तिथं मिळालं नाही म्हटलं मराठा समाजाजवळ काय मग म्हणून आमचं मत आहे की आमचा मूळ व्यवसाय शेती विदर्भातल्या मराठ्यांचा मूळ व्यवसाय शेती सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या तुम्ही त्या याच्या भानगडीत पडूचू नका कारण कारणं दाखवून समाज वेड्यात काढू नका वेड्यात काढू नका कारण तुम्हाला मराठवाड्यातच पुरावे मिळाले चार हजार हे खूप झाले एक मिळाला तरी तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र सरसकट देऊ शकता आधार पाहिजे फक्त देण्यासाठी एखादी जमीन आहे तुम्हाला सात बारा गरजेचं आहे मग त्याला तुम्ही प्रशासकीय प्रोटेक्शन देऊन तिचा ताबा मिळू शकता हे ही प्रोसिजर आहे कायद्याची मग तुम्ही त्याचे मोजणी करू शकता आमचा तो ग सर्वे नंबरमध्ये असणारा तो तुकडा काढून देऊ शकता सात बारा पाहिजे फक्त तुम्हाला आधार मिळाला आहे मराठी कुणबी त्याचा तुम्हाला उदाहरण कळतं आहे ना सरकारला आम्ही काय बोलतोय आमचे काय तळतळे तुम्हाला आधार मिळाला आहे चार हजार पाणी म्हणजे महाराष्ट्रातल्या बाहेरच्या मराठ्यांनासुद्धा देऊ शकता तुम्ही काहीही कारणं सांगायची गरज नाही नाही सापडलेत ना का सापड देऊ सापडणं न सापडणं ते आमचा मुद्दाच नाही यामध्ये त्याची देणं घेणंच नाही आम्हाला आरक्षण म्हणजे आरक्षणच पाहिजे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणात पाहिजे त्याशिवाय आम्ही हटणारच नाही मात्र सरकार असं म्हणते की ज्या परिवाराकडं पुरावा असेल तो एक पुरावा एका परिवारालाच लागू होईल ला। असा त्यांचा एक अंदाज आहे हो, किंवा त्यांचं असं मत आहे आणि तुम्ही म्हणताय की एक पुरावा मिळतो म्हणजे हा सर्व समाजाचा असतो सरकार म्हणतो तो एकट्याचाच असतो काय सांगाल मग त्याचाच आहे तर तुमच्या समितीची गरज काय आम्हाला मग आम्ही जर तहशीलला जाऊन काढून घेऊन येऊ ना आमचं प्रमाणपत्र सर असा असा नियम नसतो आरक्षण द्यायला तसा नियम नाही समाज मागास आहे का आहे तर त्याला ती सुविधा आहे सरकारची ती काय मग ते नाही कोणाची मग दिलं पाहिजे एखादी तुम्हाला पुरावा हो पाहिजे फक्त बाकीच्यांना देताना तुम्हाला पुरावा हो नव्हता हो पाहिजे आम्हाला द्यायचे की तुम्हाला पुरावे हो पाहिजे आम्हाला द्यायचं म्हणलं की पुरावे लागत हो आहेत दुसऱ्याला द्यायचं म्हणलं की काही पुरावे लागत नाहीत तुम्हाला काय लागत नाही खूप काही अशा समूह ओबीसीमध्ये घातलं आहे की पोट जात म्हणून मग आता मराठ्यांची पोटजात कुणबी आहे ना सोपं आहे एकदम उगं किचकटात मराठ्यांचा काही विषय आला की कि किचकटात जायचं मुद्दा काही गरज नाही समिती नेमण्याची गरज नाही किचकटात जायची गरज नाही काय नाही काय नाही काय नाही सोपा पारे आहे मराठ्यांची पोटजात कुणबी आहे सरसकट मराठा कुणबी म्हणून सगळ्यांना जात प्रमाणपत्र द्यायचं साधा सोपा विषय आहे दोन हजार चारचा जे आर आहे खूप जे आर आहेत असे खूप पुरावे आहेत मान्य गायकवाड साहेबांच्या आयोगाचे पुरावे आहेत गॅजेटसुद्धा आहेत की मराठा कुणबी एक आहेत खूप काही पुरावेत काही गरज नाही कारण सांगायची एक पुरावा गोळा झाला मग त्याला देत तुम्ही असे उलटी फसवणूक करू नका की ज्यांना मिळालेत आहेत त्यांना देणार आहेत बाकीच्याला नाही आम्ही आठ आर आरक्षण घेणार नाहीत हे आंदोलन थांबणार नाही मग अजिबात थांबणार नाही तुम्हाला सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कोणबी जात प्रमाणपत्र द्यावं लागतील त्याशिवाय माघार नाही म्हणजे नाही बरे मग चाळीस दिवसाच्या अल्टिमेटम नंतर काय पाहायला मिळू शकतं नाही मी आपण त्याच वेळी सांगितलेलं ना चाळीस दिवस आपल्याला आरक्षणावर काहीच बोलायचं नाही सरकारला डिस्टर्ब बी करायचं नाही तुम्हाला चाळीस दिवस दिले माझ्यावरती वेळ येऊ नये कठोर अमरण उपोषण करणे चाळीस दिवसानंतर माझ्यावरती वेळ सरकारनं आणू नये कारण मी आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही सरकारचा मान राखला सरकारची शानसुद्धा राखली मराठा समाजानं वेळ मागितला मराठा समाजाने त्यांना वेळ दिला आता नाटक नाही करायचं बनवा बन मी नाही करायचे आपल्या पैसे ते चालणार नाही मला आरक्षण पाहिजे माझे गोरगरीब मराठे मरायला लागले मला आरक्षण पाहिजे निकष काय लावायचा तुम्ही ठरवा जे बाकीच्यांना लावला त्या आम्हाला लावा म्हणजे आमच्यासाठी पुरावे त्यांसाठी कोणते पुरावे होते मग सांगा बरं कोणचे कोणते पुरावे होते त्यांच्यासाठी काही जा समूह ओबीसी आरक्षणामध्ये घातलेत कोणाकडे पुरावे आहेत पोटजात म्हणून सगळेमध्ये घातले तुम्ही आमचे मराठ्यांचे पोटजात कुणबी होत नाही का हे कसला न्याय होता तुम्ही तुम्हाला सरसकट जर पुरावे नसतील मिळत तर मराठा कुणबी एकच हे म्हणून तुम्ही वोट हुकूम काढा आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका कारण मराठ्यांचे पोट जात कुणबी आहे असं तुम्ही इथून मागं केलं आहे आम्ही माग शैक्षणिक सामाजिक त्यानुसारही तुम्हाला देता येत उगं नाटकं सांगून मराठीची फोसवण करून आता मराठी गडाने राहिला आता मराठ्यांनी सर्वसामान्यांनी आंदोलन उभा केले आम्ही शांततेचं आंदोलन करणार माझ्यावर सरकारने पुन्हा अमरण उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये हे मी जाहीरपणानं सरकारला विनंतीवाजा सांगतोय मला आरक्षण पाहिजे बाकीच्यांना दिलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र पाहिजे मराठ्यांची पोडजात कुणबी आहे तुम्ही देऊ शकता कशाच्या आधाराची गरज नाही तरीही चार हजार प्रमाणपत्र राज्यात मिळालेत त्या आधारे तुम्हाला मराठ्यांना महाराष्ट्रातल्या आरक्षण देता येतं एक पुरावा काफी पण चार हजार खूप झाले कारण आम्ही रक्ताचे नातेवाईक आहेत रोटी बिटी आमचं चालतं रोटीही चालतं बिटीही चालतं आम्ही रक्ताचे पण आहेत नातेवाईक पण आहेत त्यांचा आणि आमचा व्यवसाय पण एकच आहे ते जे खाते तेच आम्ही खातो ते एक खाते आम्ही एगळं खातो असं नाही ते महाराष्ट्रात राहते आम्ही महाराष्ट्रात राहतो ते कांधार मुंबई तिकडे पाकिस्तानला राहते आणि आम्ही नेपाळला राहतो असं काही नाही दोघाचं राज्य एकच आहे ते बी ते बी त्यांना बी दोन डोळे आम्हाला दोनं डोळे त्यांचं रक्त लालच आहे आमचं लालच आहे आमचं काय पिवळं निघत नाही किंवा मग आमचं काय पांढरं रक्त निघत नाही सगळं सारखंच आहे ते दोन पायावर चलते आम्ही दोनच पायावर चलवतो आम्ही काय आम्ही बधीर नाहीत ते बी बधीर नाहीत आम्हाला काय कुत्रे चावले नाहीत म्हणून आमच्या साडीवरून कुंकडं बोलवतो असं काही नाही सगळं सारखंच आहे ते कपडे घालते आम्ही कपडे घालतो होतो आ त्यांच्याकडं त्यांचा जमीन व्यवसाय आहे शेती म्हणून ते शेती करते आमच्याकडं काय समुद्र नाही म्हणून आम्ही वडगा आणतो सगळं सारखंच का आहे काही अडचण नाही कशाला समित्या पाहिजे ती एवढं मोठं असून तुम्हाला त्यांचे लेकरं शाळा जाते आमच्याही शाळातच जाते त्यांचे लेकरं पुस्तकं घेऊन जाते आमचे पुस्तकं घेऊन जाते का धोंडे घेऊन नाही जात सरकार जे आहे ते त्यांची भूमिका मांडत असताना प्रमाणपत्र पाहिजे तर पुरावं लागेल ह्यावर ते ठाम आहे समिती पाठवते मात्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं सारखं असताना पण मग ते ऐकायला काय तयार नाही आहेत तेच म्हणतो ना मी आमच्या टायमाला पुरावे दुसऱ्याला द्यायचं असलं पुरावा लागत नाही काही लागत नाही झालेलं माहीत होत नाही आम्हाला मराठ्याला दुसऱ्यांना काय दे आमचा त्यांना आक्षेप नाही आत्तापर्यंत इतके दिवस आंदोलन चाललं ओबीसी बांधव नाही मुस्लिम बांधव नाही दलित बांधव नाही कोणावर आक्षेप नाही घेतला आम्ही कोणावरच एस सी एस टीवर नाही त्यांना द्याच ते म्हणणं नाही पण देताना तुमचं कसं आहे बाकीच्यांना देताना विचार नाही करत आम्हाला द्यायचं म्हणलं की पोरावा पाहिजे ते, पोरा ते तुरटी छे, छे ते व्हायबलच हे ते बसतच नाही ते वाकडं तिकडंच हे आमच्या टायमाला बरं वाकडं तिकडं होतं खालून बसत नाही वरून बसत खालून बस वरून काय बसव ना कुठं तरी हे आम्हाला बधीर समजत आहेत का तुम्ही आणि तुम्ही स्वतःला लक्षानं समजत म्हणजे आम्हाला आकली नाही मराठ्याला बघतोच बरं तुम्ही कसं काय देत नाही चाळीस दिवसांनी तुम्ही आम्हाला काय समजतात ना तुमचा सगळा गैरसमज जाणार आहे चाळीस दिवसांनी तुम्ही जे आम्हाला समजले जे तुम्ही मराठ्याला ग्राह्य धरले तुमचं सगळं मनातून निघून जाणार आहे की हे सोपं नाही मग हां कारण तुम्ही आपल्याशी गाठी आहे तुमची तुमची या मराठवाड्याच्या पठ्ठ्याशी गाठ आहे तुम्हाला सुट्टी नाही महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षणात जाणार आमच्यात काय फरक आहे तेवढं सांगा आमचं काय पाठीकडे तोंड आहे का म्हणून आम्हाला नाही त्यांचं आमचं सगळं सारखं आहे ते हाताने खाते आम्ही हातानेच खातो काय फरक काय व ते गरीब आहेत तर आम्ही गरीब आहेत ते ऊस तोडीत येत तर आम्ही तोडीत होत विदर्भात दुष्काळ पुढत होत मराठवाड्यात त्याच्यापेक्षा दोन टक्के जास्त पडतो काय कमी काय त्यांचं तर आमच्यात कमी काय त्यांच्याकडे ते, ते शेती कशी देत मग आम्ही शेतीत कशी होतो का असं आहे मराठवाड्यात लोक उलटं चलत आहेत डोक्यावर म्हणून तुम्हाला आरक्षण नाही अरे तुम्हाला झालंय काय आम्हाला काहीच कळा ना सरकारला नेमकं आहे का आम्हाला द्यायच्या टायमाला तुमचं काय पोट दुख होतं एवढं अगोदर बैठका घेतात सगळे पक्ष आहे मानता लगेच एक जण येतो सरकारने बसिलं आंदोलन सरकार येतं विरोधकांनी बसिलं आरामीच बसलो तुम्ही कमून तुम्हाला हाताल काही लागा म्हणून काही करता याला एकच उत्तर आहे मराठा बांधवांना एकच उत्तर जर हे आंदोलन कोणी बसलेलं असतं तर आपल्याला फटके बसलेच नसते आपलं आंदोलन ना मॅनेज होत आहे ना कुणी बसलेलं आहे म्हणून यांनी आमच्यावर हल्ला केला इतकं लाठी लाठीचार आमचं रक्त सांडिलं ना ते रक्त मी वायाला जाऊ देणार नाही मराठ्यांना महाराष्ट्रातले दे आरक्षणच देणार यांना काय सापडलं नाही आमच्याचं प्रामाणिक लोकांचं आंदोलन त्यांच्या लक्षात आलं हे आंदोलन आपल्याला परवडणार नाही हे लोक मागं घेत नाहीत हे मॅनेज होत नाहीत हे ऐकत नाहीत सत्य बोलतो आम्ही सत्य आंदोलन चालितो लोकशाही मार्गाने म्हणून त्यांनी आमच्यावर लागला त्यां त्यांचं ऐकणारे लोक त्यांना पाहिजे होते असं एक अंदाजा दिसतोय आम्ही कोणी ऐकणार नाहीत आम्ही फक्त समाजाचं ऐकतो आणि सरकारला जाहीर सांगतो मराठ्यांना आरक्षण दिल्याची सुट्टी नाही तुम्ही कसे देत नाही तेच मी बघतो हे होते मनोज जरांगे पाटील तुम्ही नाटकं करू नका मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी त्यांची या ठिकाणी पाहायला मिळते सरकारला इशारा दिला जर का तुम्ही ह्या अल्टिमेटमच्या माध्यमातून मागणी पूर्ण केलीच नाही तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा तेच उपोषण तेच आंदोलन पाहायला मिळू शकतं आणि राज्यामध्ये तेच वातावरण निर्माण होऊ शकतं सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.